बघा बाळांना आता आपली खमंग चटणी झाली. एवढा लसूण घेतलाय, लसणाने चवदार लागते. सोने चूल चांदीच्या बाहेर स्वयंपाक कर. आज मी तुम्हाला बाळानो उकळत कुठून चटणी कुठून दाखवते. ही उकळत कुठल्याला छान लागतील, खाया चवदार लागते. आम्ही पहिलं उकळत कुठायचं तेव्हा चवदार चटण्या लागायचे. पाट्याचे पाट्या कुठायचं मस्त बाळानो असलंच उकळ होतो, लय चटण्या पाट्याचे पाट्या मशाला कुठावं लागायचं घरी उकळा. मी आता चटणी झणझणीत करून दाखवते, तुम्हाला नक्की आवडं. तुम्हाला चटणी कुटण्यासाठी काय काय घेतलंय सांगते. ह्या गावरान मिरच्या, लसूण, वावा, जिरे आणि मीठ. बाळानो हे जे देठ हे काढून घेतले आहेत, आता हेच कुटायचं. आता जिरे टाकून घेते, आता वावा टाकून घेते, आता मीठ टाकून घेते. आता बाळानो ही थोंबा ह्याने कुठून घेतलं. आता कोरून घेते. सोलताना कोरल्यावर खाल्लं निघत वर खाल्ली खाल्लं वर. असं वकळात कुटल्यावर एक जीव होतं चांगला आणि खमंग लागतं खाय. आता बाळानो मिरच्या कुठून घेतल्यात, आता त्यात लसूण टाकून घेते. एवढा लसूण घेतलाय, लसणाने चवदार लागते. आता ह्या लसणाचा एक जीव करते सारा. बाळानं लसूण टाकल्यावर खमंग लागते उकळावरली चटणी खायला. बघा आता सारं लसणाचं मिळून आले. बघा बाळानं आता आपली खमंग चटणी झाली. बाळानो कसली खमंग चटणी झाली आपली. बघा लसूण, जिरे, वावा सारं घालून एक जेव केला. बाळानो अशीच खमंग चटणी करावं लागते. वास्तव बघा कसं घमघमाट सुटला. ते जे भाकर घ्यायची गरम गरम आणि थोडी चटणी तेल भाजायचं बघा किती खमंग लागते. आता आपण मालकाला देऊ.
سوني تشول تاندي جبا هاي ساي باكرتي انا ساي جاوي دكتاتري راي رام راي رام كيسنا هاري बाळांनो सगळं जेवण तयार झालंय ताटात काय काय घेतलं तुम्हाला सांगतो ज्वारीची भाकर आणि मालकीनबाईने केलेली चटणी त्याच्यावर तेल उतलंय बाळांनो चटणी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा या बाळांनो जेवायला रामकृष्ण हरी